आज नॅशनल स्पोर्ट डेच्या निमित्ताने औचित्य साधून आपण खोखोली हॉकी असोसिएशनने इथे सिक्सर साईड हॉकी टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली आहे. त्याच्यामध्ये जवळपास 16 संघांचा सहभाग झालेला आहे. पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर या भागातनं 3 पार्टिसिपेट झाले आहेत. याच्यामध्ये आमचा उद्देश त्याच्यामागचा मोठा हाच होता की खोखोलीमध्ये किंवा आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये हॉकीचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. आणि त्याच उद्देश घेऊन आपण नॅशनल स्पोर्ट्स डे जे मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ केला जातो त्याच्यासाठी आपण हा इथे त्याच्यात औचित्य साधून आपण आजची टुर्नामेंट ऑर्गनाईज केली. दिवस हा 29 ऑगस्ट आपल्या देशाचा राष्ट्रीय क्रीडा दिन आहे. 29 ऑगस्ट 1905 रोजी हॉकीचे जादूगार यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांचा जन्मदिवस हा आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय खेळ का साजरा केला जातो तर राष्ट्रीय दिन का साजरा केला जातो तर हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे आणि हॉकी खेळामध्ये भारताने 8 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलेलं आहे आणि त्यातल्या सुरुवातीच्या काळामध्ये मेजर ध्यानचंद यांचा फार मोठा सिंहाचा वाटा होता. जागतिक कीर्तीचे डॉन ब्रॅडमन क्रिकेटर हे सुद्धा मेजर ध्यानचंद यांची स्तुती करतात. ज्याप्रमाणे मैदानावर क्रिकेटच्या धावा होतात त्याप्रमाणे हजारो गोल मेजर ध्यानचंद यांनी हॉकीमध्ये केलेले आहेत आणि अशा महान व्यक्तीचा आज जन्मदिवस तो राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून खोखोली हॉकी असोसिएशन या संस्थेने इथे ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. सिक्स साईड हॉकी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये 16 संघांनी सहभाग घेतला. मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, परभणी, नारायणगाव, नाशिक अशा विविध ठिकाणचे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतात.